आपण महत्त्वाचं परिपत्रक पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय चान पुणे सतरा ऑक्टोबर दोन हजार बावीसचं महत्त्वाचं परिपत्रक आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलचं जे खालचं लाल बटन सबस्क्राईब त्याला टस्क्राईब घटेला बिलावर प्रेस कर नोटिफिकेशनमध्ये तात्काळ आपल्याला अपडेट पाहायला मिळतील विषय आहे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेतील शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांना वेतनातून कपात झालेली रक्कम व शासनाचा ध्येय यांच्या हिशोबाच्या पावत्या देण्याबाबत महत्त्वाचं परिपत्रक वरी दिलेल्या सर्व संदर्भ तारखेनुसार उपरोक्त विषयावर संदर्भीय पत्र क्रमांक एकोणीस पाहावे राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन निवृत्ती वेतन योजनेतून राष्ट्रीय निवृत्ती योजना योजनेत समाविष्ट करण्याची कार्यपद्धती शासन येणे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग एकोणीस नऊ दोन हजार एकोणीस विहित करण्यात आ आलेली आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असलेली सर्व जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांचे नि राष्ट्रीय निवृत्ती वेतन क्रमांक सुरू करणे नियमित कपात करणे कपात कर केलेली रक्कम संबंधितांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन खात्यावर जमा करणे चिठ्ठ्या वाटप करणे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा हिशोब पूर्ण करून सदरची रक्कम संबंधितांच्या कायम निवृत्तीवेतन प्राण खात्यावर जमा करणे इत्यादी बाबीची कार्यवाही एकतीस मार्च दोन हजार बावीस पूर्वी करून या बाबीसाठी मंजूर असलेली तरतूद खर्च करण्याबाबतची कारवाईबाबत वेळोवेळी क्षेत्रीय कार्यालयानं संदरीपत्रांवर कळवण्यात आलेले आहे तसे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग लेखाशीर्ष आठ कोटी चौतीस लक्ष वीस हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सन दोन हजार एकवीस बावीस तरतूद तीन हजार दोनशे सत्तर कोटी असताना खर्च चाळीस कोटी झालेला आहे या बाबी शासनाने संदर्भीय पत्रक्रमांक आठ अर्धशा शा शासकीय पत्राद्वारे तीव्र नारा नाराजी व्यक्त केलेली आहे सदरी हिशोब तात्काळ पूर्ण करणे बाबत कळवलेले आहे तरी सदर खात्यावर वेतनातून कपात झालेल्या रक्कम शासनाच्या देशाची रक्कम जमा करून त्यांना पावती देण्याची कारवाई अद्याप पूर्ण झालेली नाही सदर कारवाई पूर्ण करण्याचे काम अनु अग अग्रक्रमाने हाती घेऊन त्यांचा अनुपालन अहवाल या कार्यालयात अठरा चार दोन हजार बावीसपूर्वी पूर्वी सादर करण्या बा बाबत कळविण्यात आले होते परंतु अद्याप अहवाल सादर झालेला नाही संदर्भ क्रमांक आठनुसार शासनाच्या अशा पत्रामुळे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांचे परिभाषित निवृत्ती निवृत्तीवेतन योजनेतील खाते उघडण्यापूर्वी त्यांना त्यांच्या परिभाषित निवृत्ती निवृत्तीवेतन योजनेतील खात्याची फॉर्म नंबर आर थ्री विवरणात मार्च दोन हजार एकवीस अखेर हिशोब पावती तात्काळ देण्यात यावी तसेच डी सी पी एस खात्यातील जमा रक्कम एन पी एस खात्यावर वर्ग करण्याची कारवाई तात्काळ करण्यात यावी असे निर्देश दिले आहे प्रमाणे तात्काळ कारवाई करून खालीलप्रमाणे बावीस नऊ दोन हजार बावीस पूर्वी सादर करण्यास आप आपणास कळ कळविले होते परंतु अद्याप आपल्या विभागाच्या माहिती संचालनास प्राप्त झालेली नाही अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्याची माहिती प्राप्त झालेली नाही तरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाकरता डी सी पी एस योजनेतून एन पी एस योजनेतील वर्ग करण्यासाठी आवश्यक योजनाची माहिती खालील नमुन्यात पंधरा दहा दोन हजार बा बावीस पूर्वी संचा तात्काळ ईमेलद्वारे सादर करावी अनुक्रमांक जिल्हा डी सी पी एस धारक कर्मचारी संख्या चिठ्ठ्या वाटप वर्ष शासन हिस्सासाठी लागणारी एकूण रक्कम लेखा शिष्य दोन हजार दोनशे दोन, दोन पाचशे नव्याण्णव हजारात व्याजासाठी लागणारी एकूण रक्कम लेखाशीर्ष वीस कोटी चार लाख ब्याण्णव हजार सहाशे चौऱ्याण्णव हजारात एन पी एस धारक कर्मचारी संख्या एन पी एसमधून एन एस डी एल वर्ग करण्यासाठी लागणारी एकूण रक्कम लेखाशीर्ष आठ कोटी चौतीस लक्ष वीस हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये हजारात एन पी एसमधून एन एस डी एल रक्कम वर्ग केलेली कर्मचारी संख्या आणि एन एस डी एल वर्ग केलेली रक्कम अकोला वाशि नागपूर ह्या जिल्ह्याचे हिशोब पूर्ण झालेला नाही तसेच वर्धा भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली अमरावती बुलढाणा ह्या जिल्ह्याचे हिशोब पूर्ण होऊनही रक्कम एन एस डी एल वर्ग केलेली नाही देविदास कुलाळ शिक्षण उपसंचालक प्राथमिक यांच्या साक्षी निघालेली महत्त्वाचा परिपत्रक आपण बघितलेले आहे